नमस्कार. महाराष्ट्रासह देशविदेशातील गणेशभक्तांसाठी पर्वणी असणारा गणेशोत्सव कला, संस्कृती, परंपरा आणि सामाजिकतेचं प्रतिबिंबच आहे. मात्र या बदलत्या काळामध्ये गणेशोत्सवाचं स्वरूपही बदलत गेलं आहे. मात्र नव्या रूपात गणेशोत्सवाला एक उत्सवी स्वरूप आलं आहे आणि याच उत्सवी स्वरूपामुळे काही पर्यावरणीय प्रश्नांमध्ये देखील भर पडली आहे. त्यातील सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे प्लास्टर ऑफ पॅरिसची गणेशमूर्ती विसर्जित केल्यानंतर होणारे नदीचे प्रदूषण. हेच समस्या टाळण्यासाठी दैनिक प्रभातने प्रभात ग्रीन गणेशा हा अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. मात्र हीच मूर्ती तुम्ही तुमच्या घरीही तयार करू शकता. ती कशी हे आत्ता आपण याचं प्रात्यक्षिक पाहणार आहोत. शिल्पकार नितीन ठाकरे सर आपल्याला याबाबतीत मार्गदर्शन करणार आहेत. आपण पाहूयात की नक्की शाडूच्या मातीची मूर्ती कशी तयार करायची. सर, काय प्रक्रिया आहे याची? साधारण आपल्याला सर्वप्रथम माती पूर्णपणे मळून घ्यावी लागते. ही माती मार्केटमध्ये कोरडी भेटते. त्यानंतर आपण घरी आणून ती माती पाण्यामध्ये भिजून जसं आपण पीठ मळतो आहे त्याप्रकारे आपण ही माती मळून घ्यायची. त्यानंतर मग आपण ही माती अशा प्रकारे मळायची जेणेकरून आपल्याला व्यवस्थित काम करता येईल. खूप चिकट पण नको आहे आणि खूप हार्ड पण नको आहे. त्यानंतर आपण गणपती बनवायला आपण सर्वप्रथम एक बेस करून घ्यायचा असतो. तो थिकनेस किती असावा? साधारण 1 इंच असायला पाहिजे. कारण आपण जी मूर्ती बनवतो आहे त्या मूर्तीला तो बेस साजेसा आणि सुंदर दिसायला पाहिजे. त्यासाठी आपल्याला एक 1 इंच जाळीचा आपण बेस बनवायला पाहिजे. हा बेस तयार करून झाल्यावर आपण बाप्पांचे पाय बनवायला घ्यायचे. साधारण आपण पाय बनवायचे म्हटलं तर दोन गोळे किंवा एवढी माती घ्यायला पाहिजे. ती आपल्याला आईस्क्रीमच्या कोनच्या आकाराची बनवून घ्यायची आहे आणि आपण हे अशा प्रकारे इथे पेस्ट करायची. हे आपल्या बाप्पाचे पाय आहेत. ती अशा प्रकारे आपण पेस्ट करून घ्यायचे. आता हे आपले पाय लावून झालेले आहे. आता या पायाला या बॉडी प्रपोर्शनला सुटेबल असं आपण एक पोठाचा गोळा लावणार आहे. साधारण आपल्याला या बॉडीला एवढ्या आकाराचा एक पोठाचा गोळा लावायला पाहिजे. आणि जे आपण हा गोळा लावल्यानंतर जी बॅक साईडला गॅप राहते ती गॅप आपण भरून घ्यायची आहे. याने आपला गणपती व्यवस्थित या बेसला चिटकून राहील आणि वाढल्यानंतर पण हा सेपरेट होणार नाही किंवा निघून जाणार नाही. यासाठी आपल्याला हे व्यवस्थित अटॅच करून घ्यायचं, पूर्ण जॉईंट करून घ्यायचं याला. हे बघा, असं आपल्याला करायला पाहिजे. आपण पाहू शकतोय की सरांनी सुरुवातीला एक बेस तयार केला, त्याच्यानंतर मूर्तीचे पाय आणि आता त्याचा पोट साकारलेला आहे. आता याच्यावरती आपण चेस्ट लावायची. आपल्याला साधारण एवढ्या आकाराचा गोळा घ्यायचा. आपल्याला या पोटाला सुटेबल होईल एवढ्या आकाराची आपल्याला याची चेस्ट लावायची. चेस्ट लावताना ही वळी आपण पोटावरती पेस्ट करायची आणि बॅक साईडने आपण ही गॅप भरून काढायची. तशीच ही गॅप पुढल्या साईडनेसुद्धा भरून काढायची आहे आपल्याला. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला आपण पाहू शकतोय की जिथे गॅप राहते ती गॅप सरांनी शाडू मातीच्या सहाय्याने पूर्णपणे फिलअप केलेली आहे. अशा प्रकारे आपले चेस्ट पण लावून झालेले आहे. आता इथून पुढे आपण आता दोन हात लावणार बाप्पांचे. साधारण आपल्याला एवढ्या जाळीची एक वळी तयार करून घ्यायची. आपल्याला ही वळी आपण इथे शोल्डरवर इथे प्रेस करणार. हे पूर्णपणे जॉईंट करून घेणार आपण. अशा प्रकारे आपल्याला हा हात जॉईंट करून घ्यायचा. तयार झालेला आहे. आपण पाहू शकतोय की कशा प्रकारे तो जॉईंट केलेला आहे. आता आपण परत सेम तसेच आकाराचा दुसरा हात लावायचा आहे. आणि थोडी थोडी माती घेऊन आपण हा जॉईंट करायचा. सर, ही मूर्ती वाढण्यासाठी साधारण किती वेळ लागतो? साधारण आपल्याला ही मूर्ती 2 ते 3 दिवसात वाढणार. आणि ही मूर्ती आपल्याला सावलीमध्येच वाढवायची आहे, उन्हामध्ये नाही वाढवायची आहे. पाहू शकतो की अगदी छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा सर पूर्ण फिनिशिंगने आपण करत आहेत. केवळ बोटांचा वापर करून आपल्याला सुंदर अशी गणेशाची मूर्ती साकारता येत आहे. आपल्याला आता हाताचा आकार करण्यासाठी एक साधारण झाडाचं पान माहिती आहे आपल्याला. त्या पानासारखा शेप द्यायचा, त्याला आकार द्यायचा आणि एक सेपरेट छोटासा अंगठा बनवून आपण याला अटॅच करायचा.
हा आपला बाप्पाचा हात इथे आपण असा अटॅच करू शकतो. याला आपण याला असे कडेसुद्धा लावू शकतो. याला आता आपल्याला बाप्पाचं फेस बनवायचं आहे. फेस बनवण्यासाठी साधारण आपण एवढ्या एक मातीचा कोडा घ्यायचा. याला आपण शंखू अथवा आईस्क्रीमचा कोण असतो त्या शेपमध्ये आपण याला आकार द्यायचा. गणपतीचा जेवढा आकार आहे त्या आकारानुसार त्याचे सोंड तयार करण्याचा सल्ला सरांनी दिलेला आहे. गणपती बाप्पाची सोंड देखील तयार आहे. आता गणपती बाप्पाचा फेस हा हत्तीचा फेस आहे. तर आपण हत्तीच्या कानासारखे खूप मोठे कान जर लावले ना तर आपला गणपती बाप्पा आणखी सुबक आणि सुंदर दिसतोय. त्यामुळे कान आपण थोडे मोठे कान लावायचे. अशा प्रकारे आपल्याला हा कानाचा आकार देता येईल. हे आपण जे कान लावलेलं आहे हे पूर्ण बॅक साईडने अटॅच करून घ्यायचे. आपल्याला आपल्याला अशा प्रकारे हा मुकुट लावून घ्यायचा. आपल्याला म्हणजे आपण या मातीमध्ये पाहिजे तसं शेप देऊ शकतोय. आपल्या बाप्पाचा मुकुटही आता हळूहळू तयार होत आहे. अतिशय कमी वेळामध्ये सुबक अशी मूर्ती आपल्याला तयार करण्याचं प्रशिक्षण नितीन ठाकरे सर देत आहे. याच्यावरती आपण एक मोदक सारखा आकार करून घ्यायचा आहे छोटा आणि तो आपण याच्यावरती बसवायचा आहे. अशा प्रकारे आपला मुकुट बऱ्यापैकी झालेला आहे, तयार झालेला आहे. आपल्याला कुठलेही टूल्स वापरायची काही गरज नाही. आपण आपल्या हातानेच टूल्ससारखा बोटासारखा वापर बोटाचा टूल्ससारखा वापर करू शकतो. बाप्पाचा मुकुटही छान मातीने सजलेला आपण पाहू शकतोय. हा मुकुट पूर्णपणे जॉईन करून घ्यायचा आपल्याला. आपल्याला हा म्हणजे वाढल्यानंतर निघायला नको, यासाठी आपण पूर्णपणे बोटाने फिनिश करून जॉईन करायचं आपल्याला. आपण जर का हा बाप्पा घरच्या घरी साकारला तर 2019 गणेशोत्सव नक्कीच पर्यावरण पूरक होऊ शकतो. सर आता ही मूर्ती तयार झाली पण याला समजा आपल्याला पर्यावरण पूरक रंग द्यायचे असतील तर आपण कोणत्या रंगांचा? याला आपण मार्केटमध्ये काऊ रेड कलरची काऊ अवेलेबल असते. ती पूर्णपणे पाण्यामध्ये विरघळते. ती काऊ आपल्या पर्यावरणासाठी काही धोक्याची नाही. आपण त्या काऊने आपण याला इको फ्रेंडली कलर करू शकतो आहे. किंवा आपल्या घरात हळद कुंकू आपल्याकडे अवेलेबल असतात. आपण त्या हळद कुंकूने आपण गणपती बाप्पाला कलर करू शकतो आहे. आपल्याकडे गुलाल, अष्टगंध, बुक्का यासारखे जे घरात असतात कलर हे नॅचरल कलर म्हणून आपण वापरू शकतो आहे. यापासून सुद्धा आपला बाप्पा आपल्याला कलर करता येतो आणि हा पूर्ण पर्यावरणपूरक आपला बाप्पा तयार होतो आहे. ते किंवा आपण पोस्टर कलर वापरू शकतो. पोस्टर कलर एवढे हानिकारक नसतात काय, परंतु बाकीचे जे केमिकलचे कलर आहेत ते आपण नाही वापरलं पाहिजे. मला तर वाटतं की आपण हळद कुंकू, अष्टगंध, गुलाल हेच वापरायला पाहिजे. आपण संपूर्ण आभूषणांनी देखील आपला बाप्पा हळूहळू तयार होत आहे. ज्याप्रमाणे गणपतीचं वर्णन केलं जातं लंबोदर शूर्प कर्ण, तसाच आपला हा बाप्पा इथे साकार झालेला आहे. अतिशय कमी साहित्यामध्ये कमी वेळात सुबक अशी मूर्ती कशी तयार करता येईल याचा हा व्हिडिओ पाहून आपण नक्कीच यंदाचा बाप्पा पर्यावरणपूरक साजरा करू शकतो. सर ही मूर्ती तयार करण्यासाठी काही मातीचं विशिष्ट प्रमाण आहे? किती किलो माती लागेल सर? साधारण आपल्याला एवढा एक फुटाचा गणपती तयार करायला आपल्याला साधारण 5 ते 6 किलो माती लागेल. आपण पाहू शकतोय की आता आपली मूर्ती अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे. गणपती बाप्पाचा उजवा दात हा पूर्ण असतो आणि डावा दात हा तुटलेला असतो. त्यामुळे आपण इथे डावा दात तुटलेला लावणार आहे.
सर आपल्या प्रेक्षकांना काय संदेश द्यायला निमित्ताने? प्रेक्षकांनी खरं तर इको फ्रेंडली गणेशच साजरा करायला पाहिजे आणि आपल्या प्रत्येकाच्या घरी इको फ्रेंडली गणपतीच बसवायला पाहिजे. याचं कारण असं की आपल्या जो पर्यावरणाला धोका होतो आहे त्यामुळे आपली पुढची पिढी आपल्या पुढच्या पिढीला त्याचा खूप जास्त प्रमाणात त्रास होणार आहे. त्यामुळे आपण आत्ता आपल्यापासून जर का सुरुवात केली तर त्यांच्यापर्यंत आपल्याला हा संदेश किंवा त्यांना संदेश देता येईल की आपण फक्त आणि फक्त शाडू मातीचा गणपती बसवायला पाहिजे. सर्वप्रथम एक आपण एवढ्या आकाराची एक वळी तयार करून घ्यायची, एवढ्या आकाराची एक वळी तयार करून घ्यायची, तिला आपण साईडला ठेवायचं. मोदक हा प्रकार सर्वांनाच माहीत असतो आहे. एक छोट्या आकाराचा आपण एक मोदक तयार करायचं आहे. हे मोदक आपण या वळीवर आपण वरती अशा प्रकारे पेस्ट करायचं आहे आणि हा पेस्ट करून आपण ही गॅप पूर्ण अटॅच करून टाकायचा आहे. म्हणजे हा जीव एक जीव करून टाकायचा आहे. आता आपल्याला याला पाय बनवायचे. पाय बनवण्यासाठी आपण या साईजमध्ये दोन गोल तयार करून घ्यायचे. त्याला बोटाच्या साह्याने फ्लॅट करायचे आणि आपण इथं खालच्या साईडला असं पेस्ट करायचे आहे. असं पेस्ट करून आपण अशा प्रकारे आपलं बाप्पाचे मुशकग्रास तयार होत आहे, उंदीर मामाचे पाय तयार होत आहेत, आपल्या बाप्पाचे वाहन तयार होत आहे. अशा प्रकारे आपण एक छोटी वळी तयार करून आपण त्याला पाय लावायचे. आता हा आपला उंदीर मामा असा बसलेल्या पोझिशनमध्ये आपण तयार करतो आहे. आता आपण याला हात लावायचे म्हटलं तर अशा दोन वळ्या तयार करून घ्यायच्या. ह्या दोन वळ्या इथे हात म्हणून आपण लावूया. आणि हे दोन हात जोडून देऊया. आपला बाबा उंदीर हा हात जोडला उंदीर आहे असं तो दिसतोय. आता एक छोटीशी एक परत एक ओळी करायची आणि आपण त्याला उंदराची शेपूट म्हणून लावायचं. अशा प्रकारे आपण उंदराची शेपूट लावूया. आता उंदराचे कान बनवायचे म्हटलं तर दोन एकसारखे गोळे करायचे छोटे, ते दोन्ही बोटाने प्रेस करायचे आणि एक या बाजूला आणि एक या बाजूला आपण पेस्ट करायचे. अशा प्रकारे आपल्याला उंदीर तयार झालेलं आहे. आता याला डोळे लावायचे छोटे. या साईजमध्ये आपण आयबॉल तयार करायचे. हे आयबॉल आपण इकडे असे पेस्ट करायचे. अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी पर्यावरणपूरक अशी गणपती बाप्पाची मूर्ती आणि त्याच्या सेवेसाठी सज्ज असलेला उंदीर मामा दोन्ही या ठिकाणी सरांनी अगदी काही मिनिटांमध्ये आपल्याला दाखवलेला आहे. याला सर फिनिशिंग कसं करता येईल? थोडं आपण पाणी घ्यायचं आहे एका बाऊलमध्ये. पाणी घेऊन पाण्याचा बोट असा याला लावून आपण याला फिनिश करू शकतोय. अशा प्रकारे हा आपला बाप्पा मखरामध्ये विराजमान होण्यासाठी सज्ज आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही. आणि तुम्ही देखील अशाच पद्धतीने गणपती बाप्पाची मूर्ती तयार करून या गणेशोत्सवामध्ये आपल्या घरच्या मखरामध्ये तिला विराजमान करू शकता. आणि अशी मूर्ती तुम्ही केल्यास यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक होण्यास नक्कीच मदत होईल.